सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो, कशी आहात? मस्त मजेत ना विद्यार्थी मित्रांनो? 2 दिवस आपण पूर्वाक्षर पाहिली. पूर्वाक्षर म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलंच आहे. आपल्याला जर मराठी लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, तर आपल्याला मुळाक्षरे 14 कडी येणं खूप महत्वाचं आहे. आणि तर त्याआधी ही 14 कडी मुळाक्षरे व्यवस्थित येणं खूप महत्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे ज्या रेषा असतात, विविध प्रकारच्या रेषा, त्या व्यवस्थित आकारात येणं खूप महत्वाचं असतं. याला काय म्हणतात? पूर्वाक्षरे. तर आपण 2 दिवस पूर्वाक्षरे पाहिलेली आहेत. आता आपल्याला मराठीला खऱ्या अर्थाने सुरुवात करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय आहे? मुळाक्षरे. मराठीमध्ये पहिलं काय आहे? मुळाक्षरे. आणि ते येणं खूप महत्वाचं आहे. तर आज आपण काय करणार आहोत? मुळाक्षरांचं वाचन. पहिल्यांदा आपण कोणकोणती मुळाक्षरे आहेत, एकूण मराठीमध्ये मुळाक्षरे किती आहेत आणि ती कोणते आहेत त्याची ओळख करून घेऊया. ते इथे बघा, मी फळावरती लिहिलेलं आहे. वरती लिहिलेलं आहे स्वर आणि इकडे खाली लिहिलेलं आहे व्यंजन. मग स्वर आणि व्यंजन काय? मुलांनो, मराठीच्या मुळाक्षरांमध्ये स्वर आणि व्यंजन असतात. मग ही स्वर आणि व्यंजन कोणकोणती? तर बघा, पहिल्यांदा सुरुवातीला आपण पाहणार आहोत ते स्वर. ते एकूण स्वर किती आहे? 15. आता आपण जेव्हा सुरुवात करणार आहोत तेव्हा पहिल्यांदा स्वर व्यवस्थित लक्षात घ्या. का? जर तुम्हाला सांगितलंय मुळाक्षरानंतर आपण काय पाहणार आहोत? 14 कडी. आणि ही 14 कडी जर व्यवस्थित यायला पाहिजे असेल तर हे स्वर येणं खूप महत्वाचं आहे. फक्त हे स्वर 15 आहेत. किती स्वर आहेत? 15. आणि ते व्यवस्थित लक्षात राहिले तर तुम्हाला 14 कडी व्यवस्थित लिहिता येईल. चला आपण पहिल्यांदा स्वर पाहूया. पहिला स्वर अ. अ अननस, आई, ई इमारत, ई इडलिंबू, ओ ओकर, ओ ओस, रु ऋषी, ए एका, ॲपल, आयरन, ओडा, ऑगस्ट, औषध, अमंबारी, आहा. ही काय आहे? 15 स्वर आहेत. पण ज्या वेळेला आपण 14 कडी लिहिणार आहोत तेव्हा ह्या रु ऋषीचा आपण उपयोग करणार नाही आहे. ही बाकीची जी 14 अक्षरे राहिलेली आहेत या 14 अक्षरांवरून आपण काय करणार आहोत? 14 कडी लिहिणार आहोत. पण एकूण स्वर किती आहे? 15. हे स्वर किती आहे? 15. आणि ही जी बाकीची अक्षरे आहेत त्यांना काय म्हणतो? व्यंजन म्हणतो. त्यांना काय आपण म्हणायचं आहे? व्यंजन. तर व्यंजन कोणकोणते आहेत? चला पाहूया. क. क कमळ, ख खडू, ग गवत, घ घर, न च चमचा, छ छत्री, ज जहाज, ज जद्वे, ञ ट टपाल पेटी, ठ ठसा, ड डबा, ध ढग, न बाण, त तलवार, थ तलाव, ध दरवाजा, ध धनुष्य, न नर, प पतंग, फ फणस, ब बदक, भ भर्जी, म मगर, य यती, र रवी, ल लसूण, व वजन, श शामरूप, श षटकोन, स ससा, ह हरिण, क्षत्रिय, ञ ज्ञानदेव. आणि ही काय झाली? ही अक्षरे काय झाली? व्यंजन. आणि व्यंजन किती आहे? तर 36. म्हणजे ही 15 स्वर आहेत आणि ही व्यंजन किती आहे? 36. आणि एकूण ही मुळाक्षरे किती आहे? तर 51. एकूण ही मराठीतली जी तुम्ही एबीसीडी पाहिलेला आहात, इंग्लिश मध्ये जशी एबीसीडी असते तशी काय आहे मराठीतली? काय आहे ती? मुळाक्षरे. आणि ती किती आहे? 51. त्याच्यातले पहिले आहे 15 स्वर, 36 व्यंजन. आणि हे सर्व मिळून काय होतं? मुळाक्षरे. म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवायचे स्वर कोणते, व्यंजन कोणते. हे पहिले 15 आहेत ते काय आहे? स्वर. आणि खालचे 36 आहेत ते काय आहे? व्यंजन. आणि मी तुम्हाला सांगितलं की जे पहिले 15 स्वर आहेत
त्याच्यातील हा ऋ ऋषी सोडून हे बाकीचे राहिलेले जे 14 स्वर आहेत त्याच्यावरूनच आपल्याला काय करायचे असते, 14 कडी लेखन करायचं असतं. जर तुम्हाला मराठीचे शब्द लिहायचे असेल, जर ही मुळाक्षरे तुमची व्यवस्थित पाठ झाली तर त्याच्यावरून आपण 14 कडी लिहू शकतो. 14 कडी जर व्यवस्थित लिहिता आली तर तुम्हाला मराठीचे शब्द व्यवस्थित लिहिता येतील, आणि शब्द व्यवस्थित लिहिता आले की मराठीची वाक्य लिहिता येईल. मग तुमचे ताई दादा मराठी मस्त वाचतात, मस्त लिहितात. मग तुम्हाला वाटतं ना की ताई दादांसारखं आपल्याला मराठी लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. तर म्हणूनच पहिल्यांदाच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगते की आपल्याला आपल्याला पुढे ह्या मुळाक्षरांचं लेखन कसं करायचंय हे आपल्याला पुढे पाहायचंय, पण लिहिण्याच्या अगोदर ते आपल्याला वाचता आलं पाहिजे. एखादं जर मुळाक्षर सांगितलं तुम्हाला की अ लिहायचंय, तो ऍटलीस्ट अ कसा आहे तो तरी आपल्याला समजणं गरजेचं आहे. जर तो कसा आहे लक्षात आलं की आपण लिहिण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून जी मी मुळाक्षरं दिली आहेत ती व्यवस्थित लक्षात ठेवून व्यवस्थित लिहिता येणं महत्वाचं आहे. लेखन पाहणारच आहोत आपण, पण त्याच्यापूर्वी ह्याचं व्यवस्थित सगळ्यांना वाचन करता आलं पाहिजे. तर चला परत एकदा आज आपण मुळाक्षरांचं वाचन करूया. मग मी तुम्हाला एक एक मुळाक्षर वाचून दाखवते, तुम्ही माझ्या मागून म्हणायचं आहे. अननस, आई, इमारत, इडलिंबू, ओख, ऊस, ऋषी, एका, ऍपल, ऐरन, ओढा, ऑगस्ट, औषध, अंबारी, आहा. आता व्यंजनाचं वाचन करूया. क कमळ, ख कडू, ग गवत, ग घर, ञ च चमचा, छ छत्री, ज जहाज, ज जबले, ञ ट टपालपेटी, ठ ठसा, ड डबा, ढ ढग, न बाण, त तलवार, थ थवा, द दरवाजा, द धनुष्य, न नर, प पतंग, फ फणस, ब बदक, भ भरजी, म मगर, य यती, र रवी, ल लसून, व वजन, श शहामृग, श षटकोण, स ससा, ह हरिण, र बाळ, श क्षत्रिय, ञ ज्ञानदेव. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मुळाक्षरांचं वाचन करता आलं पाहिजे. आज आपण ही मुळाक्षरे पाहिलेली आहेत. आता मी तुम्हाला उद्या चित्रांसकट चित्रांसहित मुळाक्षरे दाखवणार आहोत. आपण उद्या काय करणार आहोत, मुळाक्षरांची ओळख, यामध्ये ही सगळी मुळाक्षरे काय करणार आहोत, चित्रांसहित पाहणार आहोत. पण आधी आपल्याला याचं व्यवस्थित वाचन करता आलं पाहिजे. आता जसं मी तुमच्याकडून वाचन करून घेतलं आहे, तसं तुमची मम्मी असेल, मोठी ताई असेल, त्यांच्याकडून ही स्वरांचं व्यंजनांचं व्यवस्थित वाचन करून घ्यायचं. एक दोन दिवस तुम्ही सुरुवात केली की आपोआप तुम्हाला स्वतः या व्यंजनांचं या मुळाक्षरांचं वाचन करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत आपण मुळाक्षरांचं वाचन पाहिलं, उद्याचा भाग आपण उद्या पाहू. धन्यवाद.